कोल्हापुरातले जे नागरिक आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की आपल्या येणाऱ्या खासदारांनी आपल्याला काय द्यायला हवं ते जाणून घेऊयात आपण आधी. पंचतारांकित औद्योगिक वसाहत इथं असूनही इथले व्यवसाय आता बंद पडलेले आहेत. बरेचसे व्यवसाय बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे नवीन मुलं व्यवसायात यायला घाबरत आहेत. आणि नोकरी करावी म्हणली तर तशा प्रकारच्या नोकऱ्यांसाठीचा प्लॅटफॉर्मही इथं नाही आहे. रस्ते व्यवस्थित असणं ही आमची पहिली प्रायोरिटी असणार आहे. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना पण रोजगार मिळणं पण आवश्यक आहे. शैक्षणिकदृष्ट्या जर या तालुक्याचा विकास आपण पाहिला तरी सुद्धा या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज नाहीत, मेडिकल कॉलेज नाहीत, आणि मग दूर दूर या ठिकाणी 70-80 किलोमीटरवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. आय टी पार्क होईल अशी एक कोल्हापूरमध्ये आम्हाला सांगण्यात आलं नेत्यांकडून, पण अजून तसं काही आय टी पार्कचा काही विषय नामोनिशान देखील कोल्हापूरमध्ये कुठं काही दिसत नाही आहे. रस्त्यांचं काम आपल्या ह्याच्यामध्ये जोरदार चालू आहे, ह्याच्याविषयी काही आपल्याला समस्या काही नाही. जे आता भाजपनं म्हणजे मोदी सरकारनं जे केलेलं आहे ते अत्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलेलं आहे.